नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पावसाने झोडपले, पेट्रोलने मारले, उजगाव गोजगा रस्ता वाहून गेला. बेळगावातही पेट्रोलची शंभरी भरलीच. खानापूर रामनगर मार्गावर वाहतूक खोळंबली. शहर परिसरात झाडांची पडझड. कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली. गोकाक धबधब्याचे सौंदर्य बहरू लागले. मनपा इमारतीतच पाणी तुंबले. जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा निचरा. विश्वचषक कसोटी अंतिम सामन्याला पावसाचा तडाखा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 888-43-888-63. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पाऊस आणि पेट्रोल संदर्भातील. बेळगाव शहर आणि तालुका परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पुन्हा एकदा बळ्ळारी नाल्याला पूर आला असून नाल्याचे पाणी शेत शिवारामध्ये शिरले आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी तुफान पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी सकाळी पावसाच्या तुफान सरींनी शहराला अक्षरशः झोडपून काढले. पावसाने झोडपले आणि पेट्रोलच्या दरवाढीने मारले तर सांगायचे कुणाला, असा प्रश्न जनसामान्यांसमोर पडला आहे. गेल्या 72 तासांपासून सातत्याने झालेल्या पावसामुळे बेळगावात जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये ही पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्याला गुरुवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले. या जोरदार पावसामुळे चिकोडी, कागवाड, एकसंबा भागातील अनेक बंधारे पाण्याखाली गेली असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. उजगाव गोजगा रस्ता वाहून गेला. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे. बेळगाव तालुक्यात देखील संततधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या तुफान माऱ्यामुळे उजगाव गोजगा हा रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. उजगाव गोजगा या मार्गावर नव्या रस्त्याचे काम अद्याप सुरू आहे, मात्र अर्धवट स्थितीत असलेला रस्ता नाल्यातील पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेलाय. या मार्गावर दैनंदिन स्वरूपात नागरिकांची वर्दळ सुरू असते, मात्र सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी आले, त्यामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून ये जा करणे बंद झाले आहे. बेळगावातही पेट्रोलची शंभरी भरलीच. बेळगाव शहर आणि परिसरात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटर होणारच होता. मागील 2 दिवसांपासून पेट्रोलने 99 चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या नव्या दरानुसार पेट्रोलचा दर 100 रुपये झाला आहे. पेट्रोलचा दर 100 रुपये 6 पैसे प्रति लिटर अशा पाट्या सकाळपासून झळकू लागल्या आहेत, तर डिझेलचा दर 92 रुपये 90 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. त्यामुळे आता महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. पेट्रोलच्या भाववाढीमुळे जनसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. अनेक समस्यांच्या गर्तेमध्ये असणाऱ्या जनसामान्यांना आता महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सगळीकडे आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामुळे सरकारकडून पेट्रोलवरील कर कमी करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. खानापूर रामनगर मार्गावर वाहतूक खोळंबली. यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर तालुक्यातील खानापूर ते रामनगर रस्त्याची दयनीय अवस्था होऊन वाहतूक करणारी अवजड वाहने अडकून पडण्याची घटना गुरुवारी घडली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने अवजड वाहनांच्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत रांगा तब्बल दिवसभर थांबून राहिल्या आहेत. अशा अवस्थेत वाहन चालकांना दिवसभर पोटाचा प्रश्न असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. खानापूर रामनगर महामार्गावर भयानक अवस्था झाली आहे. त्यामुळे भागातील जनतेचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. तेव्हा याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरावस्था दूर करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यंदाच्या पहिल्याच पावसात अवजड वाहने अडकून एक एक
दिवस रस्त्यावरच थांबण्याची वेळ वाहन चालकांवर आली, त्यामुळे वाहन चालकातून नाराजी पसरली आहे। शहर परिसरात झाडांची पडझड, संततधार पावसामुळे शहर आणि परिसरात वृक्षांची पडझड सुरू झाली आहे। गुरुवारपासून शहराच्या विविध भागात लहान मोठ्या झाडांची पडझड झाली। कॅम्प विभागात झाडांची पडझड झाली असून त्यामुळेच काही वेळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला। मिलिटरी हॉस्पिटल मार्गावर अकेशियाचे झाड कोसळून काही वेळासाठी रस्ता बंद झाला होता, याची माहिती मराठा इन्फंट्री केंद्राचे अधिकारी वर्गाने कॅन्टोनमेंट बोर्डाला दिली। त्यानंतर कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ श्री वर्चस्व यांनी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांना याची माहिती दिली। त्यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांकरवी सदर झाड रस्त्यातून बाजूला केले, त्यामुळे रहदारीसाठी रस्ता मोकळा झाला। कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली, देशात कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे। अद्याप कोरोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणाऱ्यांची संख्या ही आशादायी बाब आहे। गेल्या 73 दिवसात प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली आली आहे। देशात गेल्या 24 तासात 62,480 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 7,98,656 वर पोहोचली आहे। आतापर्यंत ही संख्या कायम 8 लाखांच्या वर होती, मात्र गेल्या 73 दिवसात पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे। कोरोनामुक्तांची एकूण संख्या आता 2,85,80,747 वर पोहोचली आहे, तर देशातल्या मृतांची एकूण संख्या आता 3,83,490 वर पोहोचली आहे। लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता 26,89,60,399 वर पोहोचली आहे। गोकाक धबधब्याचे सौंदर्य बहरू लागले। बेळगाव जिल्ह्यातील रम्य पर्यटन स्थळ असणारा गोकाकचा धबधबा पुन्हा एकदा आपले सौंदर्य दाखविण्यासाठी सिद्ध झाला आहे। बेळगाव जिल्ह्याच्या वैभवाचे केंद्र असणाऱ्या या धबधब्यातील पाणी साठा वाढून धबधबा जोराने वाहू लागला आहे, त्यामुळे आता याचे सौंदर्य दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते आहे। मागील 2 दिवसांपासून गोकाकचा धबधबा जोराने वाहू लागला आहे। धबधब्याच्या कक्षेत येणाऱ्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय, नद्या भरून वाहू लागल्या आहेत, त्यामुळे धबधब्याला देखील मोठ्या प्रवाहाने पाणी आले आहे। सध्या पर्यटनाच्या दृष्टीने संधी नसली तरी नागरिक व्हिडिओच्या माध्यमातून धबधब्याचे सौंदर्य अनुभवत आहेत। स्थानिक नागरिकांनी येथील धबधब्याचे चित्रण करून ते व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल केले आहे। निसर्ग सौंदर्याचा एक अभूत आविष्कार यामधून अनुभवता येत आहे। मनपा इमारतीतच पाणी तुंबले। शहर परिसरात पावसाचे थैमान सुरू आहे, त्यामुळे अनेक भाग जलमय झाला आहे। यासाठी शहरातील परिस्थितीचे नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिका यंत्रणेवर आहे, परंतु ही जबाबदारी असणाऱ्या मनपा कार्यालयातच अनेक विभागात पाणी शिरले असून त्यामुळे आता मनपाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत। शहराच्या नियोजनाची धुरा वाहणारे मनपा कार्यालयच संपूर्ण जलमय झाले असून त्यामुळे आता नागरिकांमधून सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे। नगरपालिकेच्या अनेक विभागांमध्ये पाणी शिरले असून यामधून वाट काढताना कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची देखील त्रेधा उडत आहे। या परिस्थितीत मनपा शहराच्या व्यवस्थापनाचे नियोजन कसे करणार अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत। जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा निचरा। शहर परिसरात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे शाहूनगर येथील जोशी कॉलनीत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी केर कचऱ्यामुळे साठून राहिल्याने लोकांची तारांबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पालिका कर्मचाऱ्यांना बोलावून सूचना करण्यात आल्या। त्वरित साठून राहिलेला केर कचरा काढून पाण्याला वाट करून देण्यात याव्यात अशी सूचना मनपाचे अभियंता हनुमंत कडलगी यांना करण्यात आली। शुक्रवारी सकाळी 7 वाजता या ठिकाणी सुनील आपटेकर आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता JCB ने करण्यात आली। अनेक वेळा पालिकेकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत होते। स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे महानगरपालिकेच्या जागेमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते। या साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरते, यामुळे येथील स्वच्छता करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यावेळी उपस्थित होते। विश्वचषक कसोटी अंतिम सामन्याला पावसाचा तडाखा।
भारतासह संपूर्ण जग ज्या सामन्याची वाट पाहत होते त्या सामन्याचा दिवस आज उजाडला आहे. विराट कोहली आणि केन विलियमसन या दोघांच्या सामन्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू होत आहे. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी पावसाने चाहत्यांना निराश केले आहे. कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणला आहे. साउथम्पटन मधील हॅम्पशायर बाउलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार असला तरी साउथम्पटन मध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. या कारणामुळे बीसीसीआयने पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे जाहीर केले आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum Vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत वादाला पेव फुटले आहे. भाजपच्या एका गटाकडून मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह 3 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर पोहोचले आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ते एक एक करून आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरतेचे ढग दाटून आले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील अविश्वास देखील वाढत चालल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे भाजपचे हुबळी धारवाड पश्चिमचे आमदार अरविंद बेलत यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. तसंच आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचेही म्हणत त्यांनी गृहमंत्री बसवराज एस बोम्मई यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपण बाहेर पडल्यानंतर काही लोकांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. बेळगावच्या संघटनांना ऑस्ट्रेलियातून मदत. शहरातील हेल्प फॉर निडी आणि फूड फॉर निडी या सेवाभावी संघटनांचे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनायक राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय मठद यांनी ऑस्ट्रेलियातून आपल्याला मदत केल्याबद्दल हेल्प फॉर निडी आणि फूड फॉर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. रोटरी क्लबच्या वतीने 2,000 जणांचे लसीकरण. संत सेवा मीरा स्कूल अनगोळ येथे जनसेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने 2,000 लोकांना विनामूल्य लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी 8 वाजता श्री राघवेंद्र कागवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बेंगळुरूच्या स्पर्श हॉस्पिटलमधील मेडिकल टीमने 2,175 लोकांना लसीकरण केले. रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष डॉक्टर KM केळुसकर
सचिव गणेश देशपांडे, अल्पेश जैन, सचिन सबनीस, जनकल्याण ट्रस्टचे परमेश्वर हेगडे, कृष्णानंद कामत, सचिन माहुली, मिलिंद पाटणकर, बसवराज विभूती तसेच रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अन्य सदस्य उपस्थित होते. ईश्वरप्पा यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री के एस ईश्वरप्पा यांनी गुरुवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. तसेच ग्रामविकास हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. येथील जिल्हा पंचायत कार्यालयात ही बैठक झाली. प्रत्येक गावामध्ये तलावाची निर्मिती होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येक गावात तलाव व्हावा यासाठी विशेष योजना राबविली आहे. गावात तलाव राहिला तर शेतकऱ्यांना फायदा होणार असून जमिनीतील पाण्याची पातळीही वाढणार आहे. तेव्हा प्रत्येक गावात तलाव व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी सांगितले. गावामध्ये असलेल्या तलावांचा विकास करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींनाच द्यावेत. त्यामुळे तलावांचा योग्य प्रकारे विकास होईल. तलावांची देखभाल दुरुस्तीचे कामही ग्रामपंचायतीकडे सोपवावे असेही त्यांनी स्पष्ट केले. पाचव्या वीकेंड लॉकडाऊन साठी शहर सज्ज. कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दिनांक 21 रोजी सकाळी 6 पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. याप्रमाणे आता प्रशासनाने पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊन नियमावलीचे पालन करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. या कालावधीत जर कोणी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई निश्चित आहे असा इशारा DCP विक्रम आमटे यांनी दिला आहे. सकाळी 6 ते 10 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत दिलेल्या काळात तर लोकांची गर्दी होत आहे. यातूनच लॉकडाऊनचा प्रभाव कमी जाणवत असल्याने 2 दिवसांचा कडक कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. सरकारी रेशन दुकान आणि केवळ दूध आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे. हे वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असणार आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला मदत. नवी गल्ली शहापूरचे रहिवासी लक्ष्मी आणि रमेश गणोजी सावंत यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी 11,000 रुपये रोख देऊन आर्थिक मदत केली. यावेळी जय सावंत, अभिषेक सावंत, आशीर्वाद सावंत, समस्त सावंत कुटुंबीय उपस्थित होते. युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी ही मदत स्वीकारली. घुमटमाळ मारुती मंदिराच्या पुजारी निवासाचे बांधकाम. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्याप्रसंगी पाहुणे म्हणून श्री नारायण पाटील आणि उद्योजक जनार्दन लक्ष्मणराव सदावर हे उपस्थित होते. प्रारंभी मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात नुकतेच 72व्या वर्षात पदार्पण केलेल्या गोपाळराव बिर्जे आणि अभियंता सुनील चौगुले, कॉन्ट्रॅक्टर बाबू हनुमंताचे आदींचा सत्कार करण्यात आला. पुजारी निवासी बांधकामासाठी या दोन्ही पाहुण्याने प्रत्येकी 11,000 रुपये रोख देणगी दिली आहे. नदालची विम्बल्डन आणि ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार. तंदुरुस्तीच्या कारणास्तव राफेल नदालने आगामी विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा आणि टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. नदालने फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती, परंतु नोकाव जोकोविच विरुद्ध पराभवामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. नदालने 2 विम्बल्डन विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर 2008 बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. कारकिर्दीत दीर्घकाळ आनंदाने खेळत राहण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. फ्रेंच स्पर्धेनंतर 2 आठवड्यात विम्बल्डन साठी सज्ज होणे माझ्यासाठी सोपे नाही असे नदालने सांगितले. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, भारतीय महिला हॉकी संघात 8 नवोदित. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात 8 नवोदित आणि 8 अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या 8 हॉकीपटूंचा समावेश आहे. भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे सोपविण्यात आले असून ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर, उदिता, निशा, नेहा, नवनीत कौर, शर्मिला देवी,
लालरे मसी अमीन, मिझोरामची सलीमा टेटे हिलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. राणीसह गोलरक्षक सविता, दीप ग्रेस इक्का, सुशीला चानू, मोनिका, निकी प्रधान, नवज्योत कौर आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंवर भारताची भिस्त राहील. बेल्जियमची बाद फेरीत धडक, जलद गोल करूनही डेन्मार्क पराभूत. युरोकप चषक 2020 स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1 पराभव केला. डेन्मार्क विरुद्ध बेल्जियम सामन्यात जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आलं होतं, मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं. दुसऱ्या सत्रात 2 झळकावत सामन्यावर मजबूत पकड मिळविली. या विजयासह बेल्जियमचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. यापूर्वीच्या सामन्यात बेल्जियमने रशियाला 3-0 मात दिली होती, त्यामुळे आता 2 विजयांसह बेल्जियम संघाचं स्थान बाद फेरीत निश्चित झालं आहे. तर डेन्मार्कचं बाद फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. या सामन्यातील हा डेन्मार्कचा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी फिनलँडने डेन्मार्कला 1-0 मात दिली होती. युक्रेनची नॉर्थ मसेडोनियावर 2-1 मात. पहिल्या सत्रातील आक्रमक खेळीने डाव सावरला. युरोकप स्पर्धेतील साखळी सामन्यात युक्रेननं नॉर्थ मसेडोनिया संघाला 2-1 मात दिली. या विजयासह युक्रेननं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र नॉर्थ मसेडोनिया संघाचा सलग दुसरा पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता गुणतालिकेतील सरासरी आणि पुढचा सामना जिंकल्यावर नॉर्थ मसेडोनियाला बाद फेरीत जाण्याची संधी मिळेल. मात्र हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. युक्रेननं पहिल्या सत्रात नॉर्थ मसेडोनियावर 2 आघाडी मिळवत दडपण आणलं होतं. हे दडपण दुसऱ्या सत्रातही कायम होतं. 2 करत बरोबरी साधण्यासाठी नॉर्थ मसेडोनिया संघाची धडपड सुरू होती. यात नॉर्थ मसेडोनिया संघाला 1 करण्यात यश आलं, मात्र बरोबरी साधता आली नाही. नॉर्थ मसेडोनियाच्या अलिओस्कीने 57व्या मिनिटाला गोल झळकावत संघावरचं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. नागो गंगाराम पेडणेकर यांचे निधन. हलशी तालुका खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक नागो गंगाराम पेडणेकर वय 83 यांचे शुक्रवार दिनांक 18 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 सुना, नातवंडे असा परिवार आहे. हलशी येथील भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राजू पेडणेकर यांचे ते वडील होत. शांता मंगाणी भिरजे यांचे निधन. रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी शांता मंगाणी भिरजे वय 56 यांचे गुरुवार दिनांक 17 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. गोपाळ शिंदे यांचे निधन. मूळचे गंगवाळी, तालुका खानापूर येथील रहिवासी आणि खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिराजवळील प्रसिद्ध GS टेलर या नावाने प्रसिद्ध असलेले गोपाळ शिंदे वय 47 यांचे गुरुवार दिनांक 17 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. सरस्वती गणूराव जाधव यांचे निधन. खानापूर शहरातील आश्रय कॉलनीतील रहिवासी सरस्वती गणूराव जाधव वय 69 यांचे बुधवार दिनांक 16 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश मारुती नाळकर यांचे निधन. गुंजी तालुका खानापूर येथे रहिवासी प्रकाश मारुती नाळकर वय 47 यांचे गुरुवार दिनांक 17 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 आई वडील, भाऊ असा परिवार आहे. शंकर मारुती नाकाडी यांचे निधन. बैलूर तालुका खानापूर येथे रहिवासी शंकर मारुती नाकाडी वय 42 यांचे शुक्रवार दिनांक 18 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.